दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पुराच्या पाण्यात शिरून त्यात प्रवासी अडकल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे एकच धावपळ उडाली होती। नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे। यातच परराज्यातून प्रवाशांना घेऊन आलेल्या बसच्या चालकाने थेट गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातूनच ही बस पुढे मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला, मात्र अंदाज चुकल्याने संत गाडगे महाराज पुलाखाली ही बस अडकली। यामध्ये प्रवासी देखील अडकले होते, मात्र तात्काळ स्थानिक नागरिकांनी या बसमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले। त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही प्रवासी खासगी बस गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली। यावेळी बघ्यांची देखील मोठी गर्दी जमली होती। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक।